Hello students, how are you? I hope you all are fine, happy and healthy. Welcome to our Saturday group of online education in first standard class. Our today's subject is English grammar. In our previous class, we already started our lesson number 23. And today we are going to learn remaining part of this lesson. Okay students, let's see. Students, in our previous class, we already started our new lesson, lesson number 23. I, you, she, he, it. So student, let's have a quick revision on our lesson number 23. We already read all the sentences, okay? And the words he, she, it, I, you are used in place of names of person or animals. हे सगळे जे शब्द आहेत ते आपण कुठे वापरतो? In place of name of persons or animals, okay? These words are used in place of naming word. Naming word च्या ऐवजी आपण हे शब्द वापरतो आणि naming word म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. A name of person, animal or a place. ओके आणि हा टेबल तुम्हाला मी 2 ते 3 वेळा व्यवस्थित रीड करायला सांगितलेला आहे. जोपर्यंत तुम्हाला हा टेबल कंप्लीट समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे शब्द आहेत ते वापरता येणार नाही. ओके सो आय आणि यू. आय यू इज यूज फॉर अ बॉय, अ गर्ल, अ मॅन ऑर अ वुमन. आय आणि यू आपण कधी वापरतो? फॉर अ बॉय, गर्ल, मॅन अँड वुमन. ओके ही. Now when we use he is used for a boy or a man. He gender असेल तर आपण he वापरतो. She gender असेल तर आपण she वापरतो. Is used for a girl or woman. It. Now when we can use it? It is used for animals, birds, trees or and non-living things. It कधी वापरतो आपण? Yes, for animals, birds, trees and non-living things असतील तर आपण it वापरतो. ओके समजलं सगळ्यांना? Now students, look at these exercises on this lesson. Section A. Underline the correct words in the given sentences. Underline the correct words in the given sentences. Number 1. This is Hari. He or she is a boy. This is Hari. आणि इथे काय दिलेलं आहे आपल्याला बघा. He येणार का she येणार हे आपल्याला इथे वापरायचं आहे. He or she is a boy. Boy. Boy असेल तर आपण काय वापरतो? He. Because boy is he gender. Okay. So our correct answer is he. So underline below this he word. Okay. This is Hari and he is a boy. Okay. Soma has a Barbie doll. She or it is new. Soma has a Barbie doll. Soma kade kaya hai? Barbie doll hai. Doll is non-living thing. Non-living thing असेल तर आपण काय वापरतो? ही वापरणार का इट वापरणार? ही और इट इज न्यू. सो इट इज न्यू. सोमा हॅज अ बार्बी डॉल अँड इट इज न्यू. सो अंडरलाईन टू बिलो इट वर्ड. ओके नंबर 3. राम हॅज अ न्यू पेन. ही और इट इज ब्ल्यू इन कलर. राम हॅज अ न्यू पेन. रामकडे नवीन पेन आहे. And he or it, ह्या दोन्हीपैकी कोणता शब्द येणार इथे? इज ब्ल्यू इन कलर. इथे आपल्याला पेनाबद्दल माहिती सांगायची आहे. इट इज ब्ल्यू इन कलर. इथे इट येणार. ओके कारण पेन इज नॉन लिविंग थिंग. ओके सो राईट हिअर इट इज ब्ल्यू इन कलर. नंबर 4 इज देअर इज अ पिकॉक इन द गार्डन. देअर इज अ पिकॉक इन द गार्डन. इट और शी लुक्स कलरफुल. बघा देअर इज अ पिकॉक इन द गार्डन. इट और शी लुक्स कलरफुल. ॲनिमल असेल तरीसुद्धा आपण इट वापरतो. ओके सो राईट हिअर इट लुक्स कलरफुल. नेक्स्ट इज गीता इज माय फ्रेंड. गीता इज माय फ्रेंड. शी और आय प्ले विथ माय फ्रेंड. गीता इज माय फ्रेंड. गीता ही माझी मैत्रीण आहे आणि ती माझ्या मैत्रिणींबरोबर खेळते. And she play with my friend. Okay, so write here she. Okay,
समजलं सगळ्यांना? सेक्शन बी, आय हॅव अ सॉरी रिराईट दीज सेंटेन्सेस बाय रिप्लेसिंग द अंडरलाईन वर्ड्स विथ ही शी ऑर इट. ओके, बघा इथे आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि ज्या वर्ड्सला अंडरलाईन केलेले आहे त्याच्याऐवजी आपल्याला रिप्लेसिंग वर्ड लिहायचं आहे. ओके, आय हॅव अ कॅट, आय हॅव अ कॅट, द कॅट लाईक्स टू ड्रिंक मिल्क, द कॅट लाईक्स टू ड्रिंक मिल्क. बघा रिप्लेसिंग ऑफ नेमिंग वर्ड, नेमिंग वर्ड्सला रिप्लेसिंग शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. आय हॅव अ कॅट अँड कॅट इज ॲनिमल, अँड ॲनिमल असेल तर आपण काय लिहितो? इट लिहितो. सो आय हॅव अ कॅट, इट लाईक्स टू ड्रिंक मिल्क. ओके, आय हॅव अ कॅट, इट लाईक्स टू ड्रिंक मिल्क. सो राईट हियर, इट लाईक्स टू ड्रिंक मिल्क. नेक्स्ट इज रिटा कॅन सी अ डक, द डक इज नियर द पॉन्ड. रिटा कॅन सी अ डक, द डक, डक इज नेमिंग वर्ड अँड वी हॅव टू रिप्लेस दिस नेमिंग वर्ड विथ दिस वर्ड्स. ओके, सांगा इथे काय येणार आता? रिटा कॅन सी अ डक, इट इज नियर द पॉन्ड बिकॉज डक इज ॲनिमल अँड वी यूज इट फॉर ॲनिमल्स. ओके, सो राईट हियर, इट, रिटा कॅन सी अ डक, इट इज नियर द पॉन्ड. ओके स्टुडंट, समजते का सगळ्यांना? येस. नेक्स्ट इज मिसेस गुप्ता इज माय टीचर, मिसेस गुप्ता इज माय टीचर अँड मिसेस गुप्ता लव्ज मी. लुक ॲट दिस पिक्चर, शी इज टीचर, शी इज यस वुमॅन. ओके, अँड वी यूज फॉर वुमॅन शी वर्ड. ओके, मग बघा मिसेस गुप्ता इज माय टीचर अँड शी लव्ज मी. सो राईट हियर, एस एच ई, शी लव्ज मी. मिसेस गुप्ता इज माय टीचर अँड शी लव्ज मी. नेक्स्ट इज नंबर फोर इज रवी इज अ फ्रेंड ऑफ सोनू, रवी इज अ फ्रेंड ऑफ सोनू अँड रवी लाईक्स टू प्ले विथ सोनू. नाव टेल मी विच इज नेमिंग वर्ड? रवी अँड सोनू आर नेमिंग वर्ड्स. ओके, सो वी हॅव टू रिप्लेस रवी, रवीच्या ऐवजी आपल्याला आता इथे शब्द लिहायचा आहे. कोणता शब्द येणार? ही, शी, इट, काय येणार सांगा? बघा रवी इज अ फ्रेंड ऑफ सोनू अँड ही लाईक्स टू प्ले विथ सोनू. इथे काय येणार? ही येणार बिकॉज रवी इज अ बॉय अँड वी यूज ही फॉर बॉय ऑर ही जेंडर. ओके, सो राईट हियर, रवी इज अ फ्रेंड ऑफ सोनू अँड ही लाईक्स टू प्ले विथ सोनू. नंबर फिफ्थ इज हरी इज इन क्लास अँड हरी इज सिक्स इयर ओल्ड. हरी इज इन क्लास, हरी इज अ बॉय. ओके, हरी हा कोण आहे? मुलगा आहे. हरी इज सिक्स इयर ओल्ड, मग इथे काय येणार? हरी इज इन क्लास फर्स्ट अँड ही इज सिक्स इयर ओल्ड. हरी इज इन क्लास फर्स्ट अँड ही इज सिक्स इयर ओल्ड. ओके, नेक्स्ट इज माय हाऊस इज स्मॉल, माय हाऊस इज स्मॉल. माय हाऊस हॅज फोर विंडोज अँड टू डोअर्स. माझं घर कसं आहे? लहान आहे आणि माझ्या घराला चार खिडक्या आणि दोन दरवाजे आहेत. ओके, माय हाऊस इज स्मॉल, माय हाऊस हॅज फोर विंडोज अँड टू डोअर्स. मग काय येणार इथे? माय हाऊस इज स्मॉल, इट हॅज फोर विंडोज अँड टू डोअर्स. इट हॅज फोर विंडोज अँड टू डोअर्स. ओके, यस. सेक्शन सी, लुक ॲट द पिक्चर्स अँड फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स. लुक ॲट दिस पिक्चर्स. डॅश एम विवेक, ही इज अ बॉय, आय एम अ विवेक. ओके, राईट हियर, आय, आय एम अ विवेक, म्हणजे मी विवेक आहे. हु आर यू, हु आर यू, तू कोण आहे असा विवेक विचारतोय. ओके, हु आर यू, राईट हियर, यू. डू यू लिव इन अ फॉरेस्ट, डू यू लिव इन अ फॉरेस्ट, इथे काय येणार? यू येणार. ओके, लुक ॲट दिस पिक्चर, विच इज दिस पिक्चर? दिस इज सॉरी इट इज डिअर. मी इथे काय येणार? आय एम अ डिअर, आय एम अ डिअर, आय लिव इन अ फॉरेस्ट. डिअर काय रिप्लाय देत आहे?
I am a deer. मी कोण आहे? Deer आहे. And I live in a forest. मी forest मध्ये राहतो. Okay? समजलं students? Okay students, I hope you understood this. We will stop here. We will meet again in our next class. Till that, stay home, stay safe and do study. Okay students?